अशी आशा करायला हरकत नाही. विशाल, गावखेड्यात काही ठिकाणी तर सिमेंट काँक्रीटचे रस्ते व्हायला सुद्धा सुरुवात झाली. अपेक्षा करूयात की बहुसंख्य ठिकाणी चांगले रस्ते पुढच्या काही काळात मिळतील. खूप खूप धन्यवाद. तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर का विचार केला तर जिल्ह्यात 293 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. 98 ठिकाणी भाजप उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला फक्त 38 जागी विजय मिळाला आहे. तर भाजपनं जिल्ह्यामध्ये अक्षरशः धुमशान केलं आहे आणि जिल्ह्यातल्या 293 पैकी 98 जागी भाजपनं विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मोठी पीछेहाट मानली जाते, कारण 40 आकडासुद्धा गाठता आला नाही. शिंदे यांच्या पक्षानं 7 जागांवर विजय मिळवला आहे, तर ग्रामविकास पॅनलला 22 जागांवर बहुमत मिळालं आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. 189 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं होतं, यापैकी 77 ठिकाणी भाजपनं आपलं कमळ फुलवलं आहे, तर राष्ट्रवादीचं घड्याळ 41 ठिकाणी जोरात टिकटिक करत आहे. शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी 26 जागांवर विजय मिळवला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या आत्तापर्यंतच्या राजकारणाचा आणि इतिहासाचा विचार करता शिंदे गटासाठीचा हा 26 आकडा हा खूपच दिलासादायक आहे, उत्साहवर्धक आहे खरं तर. यानंतर मराठवाड्यात जाऊयात, लातूरला. लातूर जिल्ह्यातले काय आकडे सांगतायत ते पाहूयात. लातूर जिल्ह्यात 351 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या सगळ्याचे निकाल आता हाती आलेले आहेत. जवळपास शिवसेना 13, शिंदे गट 11. भाजपनं मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यात 80 जास्त जागा मिळवल्या आहेत. 83 ठिकाणी भाजपनं विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 36, काँग्रेस 33, अपक्ष आणि इतर 175 हे लातूरमधले आकडे आपल्यासमोर आहेत. पुन्हा एकदा धावती नजर. लातूर ग्रामपंचायत भाजपनं आघाडी घेतली आहे. शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना 13, शिंदे गट 11, भाजप 83, राष्ट्रवादी काँग्रेस 36, काँग्रेस 33. काँग्रेसला मोठा फटका. इतर 175 ही लातूर